तर रायगड जिल्ह्यात पूर ओसरल्यानंतर 1500 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. रोहा, नागोटणे आणि महाड या तालुक्यामधील पूर ओसरलेला आहे. जिल्ह्यातील 50 पेक्षा अधिक गावांचा वीज पुरवठा त्यामुळेच खंडित झाला आहे. रायगड जिल्ह्याला आज देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ही दृश्य आहेत रायगड जिल्ह्यातली. रायगड जिल्ह्यात आजही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील 50 पेक्षा अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे. तर रोहा, नागोटणे, महाड या तालुक्यामधील पूर ओसरलेला पाहायला मिळतोय. रायगड जिल्ह्यात पूर ओसरल्यानंतर 1500 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.